यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेले 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 7 जण दुसऱ्या राज्यातील असून 1 जण यवतमाळ जिल्ह्यातील आहे. 7 जणांपैकी 4 जण उत्तर प्रदेशचे, 2 पश्चिम बंगालचे तर 1 दिल्लीचा आहे. हे 7ही जण तबलगी समाजाशी निगडीत आहेत. तर पॉझिटिव्ह असलेला 8वा व्यक्ती हा 7 जणांच्या संपर्कात आला होता. विलगीकरण कक्षात सद्यस्थितीत 69 जण भरती आहेत. त्यापैकी 51 जणांचे रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. 14 जणांचे रिपोर्ट अपात्र आहेत. प्राप्त झालेल्या रिपोर्ट पैकी 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या घराशेजारील भाग प्रतिबंधित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटुंबीय जे ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी सांगितलं. जिल्ह्यात गृह विलगीकरण असलेल्या नागरिकांची संख्या आता 89 झाली आहे. अय्याज काळजी, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.